बाबा गेले काही दिवस मला मोबाईलवर धमक्यांचे फोन येत आहेत. 25 लाख रुपये द्या नाहीतर 25 तुकडे करीन मुलाचे म्हणून. आबा काय झालं रडायला अनुषा? अनुषा अरेला कुठे सापडत नाहीये. काय हो आता जास्त विचार नका करू. माझे दागिने विका हवं होतं. अगदीच गरज पडली तर घर पण विकून टाक. ही धमकी देणारी व्यक्ती तुमच्या जवळचीच तुमच्या ऑफिसमधली किंवा कदाचित तुमच्या घरात. अनुजा त्याच्या जीवाला धोका आहे. काय झोपाळ्याजवळ काय करत होतीस? पाऊस काय झालंय अनुजा? मॅडम तुम्हाला कसं कळलं की हे सगळं करणारा आशयचा जवळचाच कुणीतरी आहे? म्हणाली अगं अगदी सोपं आहे. या चिठ्ठीत काय लिहिलं व्हायलंच ना? 25 लाख जमवायला सुरुवात कर. यावरनं माझ्या लक्षात आलं की त्या धमकी देणाऱ्याला 2 गोष्टी व्यवस्थित माहिती आहेत. पहिली गोष्ट, आशयकडे 25 लाख रुपये रोख नाही. आणि दुसरी गोष्ट, त्याने अजूनही पैसे जमवायला सुरुवात केली नाही. हो हे माझ्या लक्षातच नाही आलं. मॅडम हे सगळं प्रिया तर करत नसेल ना? आली काहीतरी फिल्मी तर्क लावू नको. धमक्यांचे फोन मुंबईतल्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आले आणि प्रिया काल नागपूरहून आली. हा करेक्ट आहे, तिने तर स्वतःहून पैसे पुढे केले होते. पण मग ती असं का करेल? मला असं वाटतं की या सगळ्या मागे जी व्यक्ती आहे तिला व्यवस्थित माहित होतं की अंश घराबाहेर पडणार आहे. आणि ही गोष्ट माहित असलेली घरातली माणसं म्हणजे अनुजा. प्रिया त्यांच्या घरात काम करणारी सुगंधा. ते काही नाही,
मी आता डीसीपी कांबळेंना फोन लावणार. हो आबा, असं नका करू. आपण इथे काही केलं तरी त्या धमकी देणाऱ्या माणसाला कळतं लगेच. अरे पण त्यानं घरात शिरून झोपाळ कापायचं काम केलंय. त्याने की घरातल्याच फोन. म्हणजे काय म्हणायचं तुला? नाही नाही, म्हणजे मला म्हणायचं होतं की चुकून कोणाकडून तरी झालं असेल ना. हो, आणि झोपाळा सुद्धा बऱ्याच दिवसापासून बांधलेला होता. रशी विरली असेल कदाचित. ताई अगं, रशी विरलेली नव्हती. मला ना ती कुणीतरी कापल्यासारखी वाटत होती. आणि रशी कापली नसेलही कुणी कदाचित. पण मग तिकडे ती चिठ्ठी कुठून आली ज्यात लिहिलं होतं की जिजू सकाळीच कुठेतरी बाहेर गेले तसं? अरे हो, आशय, सकाळी तू कुठे गेला होतास? मी देवांकडे गेलो होतो याच प्रॉब्लेमवर डिस्कस करायला. मग काय ठरलं तुमचं? काय करणार आहात तुम्ही? मी फोन करतो देवांगला, बोलतो त्याच्याशी. दाजी, मी विचार करते की ही सगळी माणसं अंशच्या अगदी जवळची, त्याच्याशी इमोशनल अटॅचमेंट असते. हो, आणि अंशच्या जवळ नसणारी एकच व्यक्ती, ती म्हणजे सुगंधा. आणि ती बाहेरच्या कुणालाही धमकी द्यायला लावू शकते. पण ती असं का कर? म्हणजे जर का तिला पैशांचीच गरज असेल तर ती सरळ घरात चोरी करेल ना. हो, पण तिला जर या पिक्चर मध्ये यायचं नसेल तर? मॅडम, मला वाटतं आपण या सुगंधाची ना खबर काढायला हवी. मनाली खबर तर सगळ्यांचीच काढावी लागणार आहे आपल्याला, अगदी आशय आणि देवांची सुद्धा. सीट माहिती काल खरोखरच आशयची मीटिंग होती का? आणि देवांगचाही पाय खरोखर मुदगळला होता. ओके मॅम. आणि हो, आबा रोज सकाळी 7 वाजता ज्येष्ठ नागरिक क्लब मध्ये जात. तुला कळलंय ना? हा बोला आशय. काय? ठीक आहे, एक काम कर. अनुजा मॅमला गार्डन मध्ये दिसलेली ती बाई कशी होती ते त्यांना विचार. हो, आणि प्लीज स्पीकर ऑन ठेवा, मला तिचं वर्णन हवंय. काय झालं मॅम? दुसरी चिठ्ठी आली. आशय सकाळीच बाहेर गेला होता हे कळलंय त्या धमकी देणाऱ्याला. म्हणजे आशय इथे आपल्याकडे आल्याचं समजलंय का धमकी देणाऱ्याला? नाही, मला नाही वाटत तसं, कारण तसा काहीच उल्लेख नाहीये त्या चिठ्ठी. म्हणजे या सगळ्यात ना देवांग नसणार आहे, कारण देवांग असतात तर धमकी देणाऱ्याला इथे आल्याचं समजलं असतं. अगं, पण देवांगनेच धमकी देणाऱ्याला माझ्या नावाचा उल्लेख करू नकोस असं जर का सांगितलं असेल तर? तसंही असू शकत. बघू, शोधलं की सापडेलच. बरं से, त्यांचा आता पुन्हा कॉल येणार, त्या बाईचं वर्णन व्यवस्थित लिहून दे. आपल्याला स्केच बनवाय. हा, मी फोन स्पीकर वर टाकतो. अहो, पण त्या बाईचा काय संबंध इथे आता? तू सांगत. मी सांगते, मला आठवत. ती तरुण होती, वय साधारण 30 वर्ष वगैरे असेल. गव्हाळ वर्ण होता. पण आशय, तुझं सगळं पोलिसांना हवं असल्यासारखं का विचारलं?
नहीं नहीं असं काही नाही आहे बाबा. या सगळ्यावरनं एक गोष्ट लक्षात येते, धमकी देणाऱ्याला कोणीतरी माहिती पुरवतंय. सेठ हे काम कर, त्या बाईचं स्केच बनव, उद्या त्या गार्डन जवळ मी चौकशी कर. मनाली तुझं टार्गेट सुगंधा. ऑफिसला नाही गेला? नाही, तुझ्यासाठीच थांबलो होतो. नेरेली? अरे काल किती वेळा तुझ्या बॉसला फोन केला आणि आता येतोयस तू. राजू मेकॅनिक कुठे? अच्छा वो, हा वो गाव गेला, इसलिए बॉसने आपण को भेजा. आपण रॉड्रिक्स, आपण कोणसा भी गाडी ठीक करता. बस ही बाईक आधी बघ. हा लवकर बघशील, निघायचंय मला. तब अब एक काम करो, आप ना ऑफिस चले जा, ये बहुत तामझाम वाला काम है, ये इग्निशन के कनेक्शन में प्रॉब्लम हुआ, बहुत टाइम लगेगा. अरे तू मैकेनिक? हां, मैं गाड़ी ठीक कर दो. रघु, ए रघु. हेलो सर. सब सिचनी कुठला मैकेनिक पाठवला रे, याला काही येतंय की नाही? बरं असो, मी निघतोय, बघायला काय होतं. बघतोय सर. बहुत लगा है गाड़ी को भाई ना. दांत को नहीं लगा क्या? लागल कस नाही, दांगलात पाय मुरगळला होता. तरी नशीब गाड़ी इथं बाहेरच पडली, चालता येईना साहेबांनी. म्या ठीक केला. तुम किया कैसा? हा अपना हाड वैद्य का घराना है. वो क्या होता है हाड वैद्य? वो हड्डी बिड्डी तुटता है ना तो उसको ठीक करता है. माधाबा पंचक्रोशीतला लय फेमस हाड वैद्य. अच्छा आप हड्डी टूटा हुआ हड्डी इधर उधर करते हो क्या? अच्छा अरे आप तो गॉड की तरह मिल गए. मेरा भी यहाँ चार दिन से बहुत दर्द कर रहा है, देखो ना कुछ हुआ है क्या? अस्ते 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 तसं काय भी दिसत नाही गड्या. तुम्ही या बाईंना कधी पाहिलंय? नाही, ही बाई कधी दिसली नाही आम्हाला. संध्याकाळी वगैरे कधी पाहिलंय यांना? नाही, कारण संध्याकाळी आम्ही इथेच असतो वॉकिंगला. प्लीज जरा एकदा नीट बघा ना. ओ बघायचं काय, रोज येऊन येऊन सर्वांचे चेहरे पाठ झाले. बोला मॅडम. मनाली काय हालचाल? नाही अजून तरी काहीच नाही. ओके, आम्ही इथे गार्डनमध्ये चौकशी केली त्या बाईची, पण कोणालाच माहीत नाही आहे ती बाई. मला असं वाटतं प्रिया आणि अनुजाताईंना डिस्ट्रॅक्ट करण्यासाठीच त्या बाईला पाठवलं असणार.
हॅलो मॅडम, प्रिया येताना दिसते, मी फॉलो करू तिला? नाही नाही, तू नको, समीर फॉलो करेल तिला. तू सुगंधावर लक्ष ठेव, आपण रात्री बोलूया. हो हो, अरे निघाल्या लगेच पोचते. हो लगेच येते, आल्यावर बोलू ना आपण काय प्रॉब्लेम झालाय. हो आले. कुठं चाललात? आशिष साहेबांचं कुरिअर आहे, ते द्यायचं. हो ते तर सुट्टीवर आहेत, द्या की माझ्याकडे. नाही तुम्हाला नाही देता येणार, ते क्रेडिट कार्ड आहे, त्यामुळे चॅनल द्यायला लागेल. मग जा. कधीपासून गेलेत सुट्टीवर? झाले असतील 7-8 दिवस. एक मिनिट, तुमचे कुरिअरवाले माणूस सुट्टीवर आहे म्हटल्यावर तो परत कधी येणार असं विचारतात. तो तू पहिला कुरिअरवाला आहे की माणूस सुट्टीवर कधीपासून आहे असं विचारतो आपण. चालू की नाही तसा पप्पा? हा तुला सांगू का, की खरं तर पोलीस नाही तर डिटेक्टिव्ह होणार होतो. तू पण वॉचमॅन झालो. नाही तुम्ही खरंच हुशार आहात, मी पुढे तेच विचारणार होतो की ते परत कधी येणार आहे सुट्टीवर. आता ते काय मला सांगून देतात बाय? परवा सेल टॅक्स वाल्यांची मीटिंग होती ना, आता वाल ते तासभर. परत कधी येणार काय माहित, पण आपल्याला ऐकले डोसके. म्हणजे काय एकदम. घ्या दाजी. हो दाजी, या प्रकरणात तिचा हात नक्कीच, तिला सोर्स म्हणून वापरण्यात आलं. दाजी अहो, पण आता हिला शोधत बसलं तर खूप वेळ लागेल, आणि तो धमकी देणारा तर ऐरणीवर आला. तो काहीही करू शकतो हे दाखवून देण्यासाठी त्याने काही क्षणापुरतं का होईना पण अंशला गायब केलं होतं, आणि तेही अनुज आणि प्रियाच्या डोळ्यासमोरून. आणि मला वाटतं या बाईचा वापर लक्ष वेधून घेण्यासाठी करण्यात आल्यावर तिला गायब करण्याची खबरदारी त्याने नक्कीच घेतली असणार. पटतंय ना तुम्हाला? बरोबर आहे तुमचं. या बाईचा माग काढत दूरवर जाण्यापेक्षा आपल्याला आशयच्या आसपास शोध घ्यायला हवा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मनाली आशयच्या बंगल्यावर नजर ठेवू. आणि सीट गेलाय आशय आणि देवांगच्या ऑफिसमध्ये, त्यांच्याकडून काहीतरी खबर नक्कीच येईल. दाजी, हा धमकी देणारा लवकरात लवकर पकडला गेला पाहिजे. हे करण्यामागचा उद्देश पैसाही असू शकतो किंवा मग राग, चीड, बदल्याची भावना, यापैकी काही. जवळचाच माणूस जेव्हा चेहऱ्यावर बुरखा भांगरतो तेव्हा त्यामागचा खरा चेहरा शोधणं खरंच खूप कठीण होऊन जात. अजून थोडा वेळ जाऊ दे, काही गोष्टी स्पष्ट झाल्या की अंदाज येईल आपल्याला. Thank you.
हाय प्रिया, कशी आहे? मस्त. बोला काय प्रॉब्लेम आहे? काय शोधतेस तू आता? अरे घाई गडबडीत पैसे घ्यायलाच विसरले. डोंट वरी, मी आहे ना. बोल काय झालं? प्रिया बोल ना, काय झालं? रंजन, अरे माझ्या ताईच्या घरी थोडा प्रॉब्लेम झाला. प्लीज आता काय प्रॉब्लेम झाला ते विचारू नकोस. मला ना पैशांची गरज आहे, तू काही मदत करू शकतोस का? कितीची गरज आहे तुला? 25 लाख. एवढे? हो. अरे रंजन, तुला जी काही जमवाजमव करता येत असेल ना तर प्लीज कर माझ्यासाठी. एक दोन दिवसात सोय नाही झाली ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. अरे ठीक आहे, मी जमवतो काहीतरी. पण उद्याचं काय? हे बघ, बँगलोरला तिकडे माझ्या मित्रांनी सगळी तयारी करून ठेवली. हे प्रिया, मला एक सांग, तुझं पळून जायचं नक्की आहे ना? हे प्रिया, मला एक सांग, तुझं पळून जायचं नक्की आहे ना? रंजन, अरे प्लीज मला समजून घे. हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला की जाऊयात ना आपण. काय? अगं प्रिया, तुला कळतंय का सगळी तयारी झालीये? तिकीट्स, रिझर्वेशन, हॉटेल्स, पंडित आणि तू. प्रिया मला खरं खरं सांग, तुझा विचार तर नाही ना बदलला? नाही तसं असेल तर मला आताच सांग. नाही नाही, अरे तसं नाहीये, प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. अरे उलट मी ताईशी सुद्धा बोलले, तिला आपल्याबद्दल सगळं सांगितलं. ती बाबांशी बोलेल पण त्याआधी तिला तुला भेटायचं. तू एक काम कर ना, अंशा बर्थडे पार्टीला ये, तिकडे ताईशी तुझी ओळख पण होईल. अगं पण उद्याचं काय? तुला माहिती ना रिझर्वेशन केलेलं आहे आपलं. रंजन, अरे प्लीज मला समजून घे ना. ठीक आहे, येईन मी. ए पण तुझे जीजू खूप तापट स्वभावाचे असं तू मला म्हणाली होतीस मागे. नाही मी नाही येणार उगाच तिथे वाढदिवसाच्या दिवशी, तमाशा नको. अरे मी एक काम करीन, मी दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर येईन, मग तर झालं. हो चालेल. ठीक, बरं चल निघूयात आपण. माझी आज नाईट शिफ्ट आहे, तुला मी ड्रॉप करतो. कोणाचा फोटो आहे? अस्मिता मॅडम. हा मॅडम बोला. फोटो मिळाला? हो मिळाला, पण कोण माणूस आहे? रंजनचा प्रियासा प्रियकर. ती नुकतीच त्याला भेटली आणि तिने त्याच्याकडे 25 लाख रुपये मागितले. काय? पण एवढे पैसे मागायची काय गरज होती? मी तुम्हाला हेच विचारायला फोन केलाय की तुम्ही त्या धमकी देणाऱ्याला 25 लाख रुपये देण्याचं ठरवलंय. मी हो म्हणजे नाही, खरं सांगू का मॅडम, मी खूप कन्फ्युज आहे. म्हणजे काय करावं तेच कळत नाहीये मला. आशयाची काळजी करू नका, मी आता तुम्हाला वेळोवेळी फोटोज आणि क्लिप्स पाठवत राहते. त्या क्लिप्स पैकी एखाद्याचा तरी आवाज जर ओळखीचा वाटला, त्या धमकी देणाऱ्यासारखा वाटला तर मला लगेच कळवा. हो मॅडम. मी आता लगेच तुम्हाला 2 क्लिप्स पाठवते, एक रंजनची आणि दुसरी त्या देवांगच्या नोकराची. काय? देवांगचा नोकर? तुम्ही प्लीज त्या क्लिप्स चेक करा आणि त्यापैकी कोणाचा तरी आवाज ओळखीचा वाटला तर मला लगेच कळव. हो हो मॅडम.
हॅलो, अरे काय झालं? येते म्हणलं ना. अरे हो बाबा, काय झालं? अगं फोन का उचलत नव्हतीस? अरे अंशच्या वाढदिवसाची तयारी करत होते आणि सगळ्यांसमोर फोन उचलून काय बोलणार होती म्या? साहेबांना तसलं काय आवडत नाही. बरं ती जाऊ दे, कशाला बोलवलंस? अगं ऐक, लय भारी खबर आहे, आता आपलं लगीन होणार. अगं मालक माझ्या कामावरनं लय खुश आहे, म्हणला हे एवढं काम होऊ दे, मग तुझ्या लग्नाला 25,000 रुपये देतो. अरे वा, देव पावलं म्हणायचं. बरं आता सगळं नीट कर, काय बी गोंधळ घालू नकोस. वैभव अगं तेच सांगायला आलो होतो की गावाला जायची तयारी कर, कधी बी कळती मारावी लागेल आपल्याला. अरे ते करू र, पण तू जरा सांभाळून राह. वैभव चल पळतो ना, का मार्दावर टाकून आलोय तुला का बातमी द्यायला. हा चल येतो लवकर. हा सुगंधाताई, तुम्ही सुगंधाताईच ना? वय बघा, मी कसं ओळखलं? अहो मी तुमच्याच गावची, पाटलाकडे घरकाम करते ना जनी, तिची भाची शेवंता. आता ओळखलं? कोण जनी? काय सुगंधाताई, शहरात येऊन विसरलात वय? मामी तर लय आठवण काढत असते तुमची. कोण मामी? अहो जनी म्हणजेच मामी आणि मामी म्हणजेच जनी. ती म्हणली सुगंधा शहरातल्या मोठ्या घरात काम करते, मुंबईत लय वळकी आहेत तिच्या, तिच्याकडे जा म्हणजे तुझं काम होईल. हे बघा फोटो बी दिलाय तुमचा. अहो म्हणूनच वळकलं. सुगंधा ताई लय आशा आली व तुमच्याकडं, पण कशासाठी? बाई घ्या दूध पिऊन घ्या. ए काय ग ठमाबाई, काय मला नाही आवडत ठमाबाई म्हटलेलं, मी आता मोठी झाली. मी विसरलेच होते तू मोठी झाली आहेस. पण खरंच पूर्व खूप छान मार्क्स मिळवलेस तू, आई सुद्धा खूप खुश आहे. पण तिने तुझे खूप लोड करायला सांगितले. आणि काय ग एवढ्या रात्री काय लिहितेस? ताई मी खूप खुश आहे, पण नीतू नापास झाली त्याबद्दल खूप वाईट वाटत. तू सांगितलंस तसं समजावलंय तिला. ताई थँक्स, तू खूप सोपं केलंयस माझं काम, नाहीतर मला खूप टेन्शन आलं होतं तिच्या समोर जायला. ताई तुझ्यासारखं विचार करायला जमेल ना मला? अगं त्यात काय झालंय ना जमायला, नक्की जमेल. अगं पूर्वा अशा छोट्या छोट्या प्रसंगामधूनच तर शिकत जातो आपण. बरं मला सांग, तुझी ऍडमिशनची सगळी तयारी झाली आहे? सगळे डॉक्युमेंट अटेस्टेड करून झाले आहेत? फोटोज हो अगं झाली आहे सगळी तयारी, पण मला अजून ठरवताच येत नाही की पुढे काय करायचं. म्हणजे? अगं म्हणजे बघ, दादा म्हणतो की खूप छान शिकायचं आणि चांगल्या ठिकाणी नोकरी करायची. मग बरोबरच आहे त्याचं. हो ग, पण मला तुझ्यासोबत काम करायचं, तुझ्यासारखं व्हायचं. पूर्वा आपल्या मनाचा कौल घ्यायचा आणि मग ठरवायचं, मग आपण योग्य ठिकाणी जाऊन पोहोचतो. तुम्ही शांतपणे विचार कर आणि मग ठरव काय करायचं. आणि अगं तुला तर माहितीच आहे ना माझे या प्रोफेशनमुळे घरचे किती टेन्शन मध्ये असतात, खूप धोका आहे ग या फील्ड मध्ये. अगं ताई धोका तर प्रत्येक वळणावर आहे आयुष्यात. ताई मला सांग तू हे का निवडलंस? बाबांसाठी बरोबर?
मग ताई मला सुद्धा बाबांसाठी तुझ्यासाठी आणि स्वतःसाठी काहीतरी करायचं. बापरे, खरंच अगदी मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलीस ना. तरी हे दूध पिळा काही चुकणार नाहीये बरं का. दूध प्यावंच लागणार आहे. नको ना ताई दूध. पूर्वा अजिबात हट्टीपणा करायचा नाहीये सर. मी ब्रश करून येते तोवर दूध संपलं पाहिजे. चल पटपट. ताई ठमाबाई म्हणणं. हा मगाशी ठमाबाई म्हटलं तर भांडत होतीस माझ्याशी. ठमाबाई नको म्हणू, मी आता मोठी झालीये. आता काय झालं? अगं खूप छान वाटतं तुझ्या तोंडून ऐकायला. तू खूप प्रेमाने म्हणतेस. बर ग बाई, ठमाबाई. चल चल हे दूध संप आणि पटकन झोपायला चल. चल पटपट दूध पी. पूर्वा संपलं की नाही दूध? हो संपवते. आशय, मग काय म्हणतात अस्मिता मॅडम? कुठपर्यंत आला त्यांचा सर्च? काय करतात त्या पुढे? आशय तुला विचारतोय मी. दरवेळेला मी हा प्रश्न विचारला की तू गप्प असतोस. तुला माझ्यावर संशय येतोय का? अरे देवांग, खरंच सॉरी, खरंच सॉरी. तू गच गैरसमज करून घेऊ नको. मला ना तेव्हा कोणावर विश्वास ठेवावा हेच कळत नव्हतं रे. त्यात अस्मिता मॅडमने मला काही ऑडिओ क्लिप्स सुद्धा पाठवल्या. त्या धमकी देणाऱ्याचा आवाज कोणासारखा आहे, कोणाशी मॅच होतोय का हे ओळखण्यासाठी. आणि त्यातली एक क्लिप तुझ्या नोकराची रघुची होती. काय रघु? पण मुळात अस्मिता मॅडम माझ्या घरी कधी आल्या आणि तू त्यांना माझ्यावर संशय घ्यायला दिलासाच कसा? हे बघ देवांग, मला खरंच काही माहिती नव्हतं त्याबद्दल. आणि मुख्य म्हणजे त्यातला कुठलाही आवाज त्या धमकी देणाऱ्यासारखा नव्हता आणि तुझ्या नोकराचाही नव्हता. पण तरी. अरे बघ देवांग, अरे मला माहिती असतं तर मी पर्सनली लक्ष घातलं असतं ना. मला खरंच माहिती नव्हतं की त्या काय करणार आहेत नेमकं. मुळात तुझी खात्री पटली ना की त्यात माझा आणि माझ्या नोकराचा हात नाहीये म्हणून. बस उद्या आऊटचा 5वा वाढदिवस आहे. मला वाटतं अशा परिस्थितीत आपण बर्थडे पार्टी कॅन्सल करूया. बरेच लोक येतात, काही होऊ शकतं. हो चालेल, पट्टे मला तुझं. कॅन्सलच करूया. बरं झालं देवांग, खरंच बरं झालं तुझ्या लक्षात आलं. थँक्स थँक्स. ओके आशय. अस्मिता मॅडम. हॅलो. हां बोला मॅडम. तुम्ही औसचा वाढदिवस रद्द करताय असं कळलं. पण तुम्हाला कसं कळलं? अहो आम्ही आत्ता तेच बोलत होतो. मी तुम्हाला इतकंच सांगायला फोन केलाय की औसचा वाढदिवस रद्द करू नका. तुमच्या जवळची जितकी माणसं आहेत त्यांनाच बोलवा. मॅडम औसला काही होणार तर नाही ना? डोंट वरी, औसला काहीही होणार नाही. गेले काही दिवस मला मोबाईलवर धमक्यांचे फोन येत आहेत. 25 लाख रुपये द्या नाहीतर 25 तुकडे करीन मुलाचे. तू औषधा किडनॅप करायचा प्रयत्न करत होतीस प्रिया. ताई अगं मला काय म्हणायचं ते समजलं नाही. ती औषधा ओढू नको. ती मला किडनॅप करत नव्हती, ती मला शिकवत होती. जर कोणी मला किडनॅप केलं तर काय करायचं, हो ना प्रिया मावशी? हो रे बाळा. पण मला सांग, तू इतक्या हळू का चावलास? जोरात चावायचं ना. कसं शिकवलं होतं मी तुला? अगं प्रिया मावशी, जर मी तुला जोरात चावलं असतं तर तुझ्या हाताला दुखलं असतं आणि तुझ्या हातातून रक्त आलं असतं. ओके प्रसपा.
माझ्या ताईच्या घरी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. प्लीज आता काय झालंय ते विचारू नकोस, पण मला ना पैशांची गरज आहे. तू काही मदत करू शकतोस का? कितीची गरज आहे तुला? काय झालं? हा रंजन तर एखाद्या फिल्मच्या हिरो सारखा दिसतोय, नाही मॅडम? हो हिरोच आहे तो, पण नाटकात. ए तू का चिडतोयस? मी कशाला चिडीन तुझ्यावरती? हा चल, आणि तुला असं वाटतंय ना की मी तुझ्यावरती चिडलोय, तर मग ऐक. मी याच्यासाठी चिडलो की आपण ही क्लिप रंजन कसा दिसतो याच्यासाठी नाही बघतो. त्या दोघांच्या बोलण्यात काही ऑब्जेक्शनेबल दिसतंय का याच्यासाठी बघतोय. कळलं? हो कळलं. पण मॅडम मला तरी यात काही वावग दिसत नाही. तुझ्याकडे काय इन्फॉर्मेशन? मॅडम मी आशेच्या ऑफिसमध्ये आणि देवांगच्या घरी अशा दोन्ही ठिकाणी गेलो. आशेच्या ऑफिसमधला वॉचमन म्हणाला की खरंच आशेची काल सेल्स टॅक्सची मीटिंग होती. देवांगच्या घरी गेल्यानंतर असं कळलं की त्याचा खरंच ऍक्सिडेंट झाला. त्याच्या घरातल्या नोकऱ्याला थोडंफार हार्ड वैद्यकीचं नॉलेज. मनाली मॅडम सुगंधाचा एका सुरेश नावाच्या मुलावर प्रेम आहे. गेली 4 वर्ष तो एका ज्वेलर्सकडे काम करतो. त्या दोघांनाही लग्न करायचंय, पण त्यांच्याकडे पैसे नाहीये. त्याच्या कोणत्या तरी कामावर खुश होऊन त्याच्या मालकाने त्याला पैसे देण्याचं कबूल केलं. कोणतं काम? नाही ते नाही समजू शकलं. शोधा. शोधलं की सापडतच. बरं से, मी सकाळी जेव्हा फोन करून सांगितलं की बर्थडे पार्टी कॅन्सल करू नका, त्यावर आशा आणि देवांगची काय रिॲक्शन होती? या दॅट वॉज इंटरेस्टिंग. ऍक्च्युली देवांग तर रद्दच करायला निघाला होता वाढदिवस. तो सगळ्यांना सांगत होता की वाढदिवसाच्या दिवशी नक्की काहीतरी घडलं, पण मग आशेने तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं. मोजकीच लोक बोलवायची आणि वाढदिवस साजरा करायचा डिसिजन घेतला. मेसेज सेंड. बर्थडे पार्टीला येते, कोणालाही सांगू नका. रंजनला बोलवलंयस ना पार्टीला? हो मी बोलवलं त्याला, पण तो म्हणाला की तुझे जीजू जरा तापट आहेत, त्यामुळे बर्थडे पार्टीला नाही नंतर येईन. काय गं, जीजू तापट आहे ते त्याला कसं कळलं? तूच सांगितलंस ना. सॉरी. हाय रंजन. अरे तू कसं काय आलास? मला सॉरी, मी ओळख करून देते. हा रंजन आणि ही माझी ताई. अरे तू येणार नव्हतास ना? अगं हो, ऍक्च्युली मी हे द्यायला आलो होतो, 5 लाख आहेत. सॉरी एवढेच जमलेत. अरे नाही काहीच हरकत नाही, थँक्यू सो मच. प्रिया अगं तू त्याच्याकडे कशाला पैसे मागितलेस? त्यांना नाही आवडणार का ते? ताई अगं जीजूंना सांग ना मी दिलेत म्हणून. अगं वेडी आहेस का तू? नाही नको. आणि तुम्हाला दोघांना आमच्याबद्दल इतकं वाटतं यातच सगळं आलं. आणि रंजन तू आता पार्टीलाही थांब, केक आपल्याशी जाऊ नकोस. प्रिया तू सांग ना त्यांना,
घाबरू नको, ते तापट असले तरी प्रेमळ पण आहे, सो बी कम्फर्टेबल. आता ताईशी ओळख झाली, जिजूंना भेटूयात. नको, आज नको, उद्या. का? अरे घाबरू नकोस, काही बोलणार नाहीत ते. ये इथे इथे उभे राहा. दरवर्षी प्रमाणे यावर्षी प्रिया मावशीच हवी आहे शेजारी, आई नसली तरी चालते. एक काम कर ना, तू आजपासून तिला माय मावशीच म्हण ना. प्रिया मावशी कशाला, तेच छान आहे. माय मावशी. चला. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday dear Ramu, happy birthday to you. हॅलो हॅलो, काय कापला का केक? हो कापला. आपण कोण बोलतोय? नाही म्हणजे आता मी तुझ्या पोराला कापायला मोकळा. हॅलो हॅलो, सिड मनाली, दाजी सिड सगळे खोल असो. दाजी दरवाजा लावून घ्या. मनाली बाहेर अजिंक्य आणि समीर उभे, त्यांना इन्फॉर्म कर. तू तिकडे भाऊ शू तिथे बघ. आऊश 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 अनुजा सापडला का? आऊश 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 आऊश.